बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न। रमेश आपल्या उत्पन्नाच्या 1000 रुपये बचत करतो, जर त्याचं उत्पन्न 5000 रुपये असेल तर तो शेकडा किती बचत करतो? अंशस्थानी मित्रांनो तो बचत करत असलेली रक्कम लिहा, ओके। छेदस्थानी त्याचं एकूण उत्पन्न, आणि शेकडा बचत किती करतो म्हणून इथं गुणिला 100। अशा पद्धतीची ही मांडणी, याचाच अर्थ 1000 अंशात छेदस्थानी 5000 गुणिला 100 शेकड्यामध्ये उत्तर काढायचं म्हणून। लक्ष द्या, या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, 10 1 10, 10 5 50, आता 5 आणि 100 याला भाग द्या, 5 1 5, 5 गुणिला 20 म्हणजे 100, आलेलं उत्तर 20 हे टक्क्यामध्ये आहे। प्रश्न विचारला होता तर तो शेकडा किती बचत करतो, तो शेकडा मित्रांनो 20% बचत करतो, हे उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे, ओके। विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेतील प्रत्येक प्रश्नाच्या तयारीसाठी जरूर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। राम कृष्ण।